अवघ्या काही तासांनंतर गोवा राज्य मतदान करून स्वतःसाठी पाच वर्षांचं सरकार निवडणार आहे भाजपनं गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती माझ्यासोबत या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः देवेंद्रजी आहे देवेंद्रजी एबीबी माझ्याने आपलं स्वागत देवेंद्रजी माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही बिहारमध्ये निवडणुकीचं प्रभारी म्हणून होतात तिथं इंचार्ज होतात त्यावेळेला देखील एक मोठी अंडरकरंट तेजस्वी यादवची आहे ओपिनियन पोल्समध्ये तेजस्वी यादव निवडून येणार एम होणार असं झालं पण अंडरकरंट बाजूला राहून भाजपचं मतदान झालं इथं गोव्यामध्येही अशी चर्चा विरोधक म्हणतात की काँग्रेसचा अंडरकरंट आहे त्यात तुम्ही मिशन ट्वेंटी टू प्लसचा नारा दिलेला आहे रिअलिस्टिकली ते आता पॉसिबल आहे काय वाटतं तुम्हाला बघा पहिली गोष्ट तर काँग्रेसचा अंडर करंट येण्याकरता काँग्रेसने काहीच केलेलं नाही अंडर करंट येण्याकरता काहीतरी पॉझिटिव्ह स्टेप त्यांनी घेतली पाहिजे मायनॉरिटी कन्सॉलिडेशन करण्याकरता त्यांनी केलेले प्रयत्न जे चुकीचे प्रयत्न आहेत चुकी याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने गोव्यामध्ये पॉझिटिव्ह वोटकरता काहीच केलेलं नाही भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केलेली कामं लोकांच्या समोर आहेत विशेषतः जे इन्फ्रास्ट्रक्चर ही कामं दिसत आहेत ज्याच्यावर लोक लोज ट्रॅव्हल करत आहेत असे जे रस्ते आहेत ब्रिजेस आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे किंवा लोकांना दिसतंय मोपा एअरपोर्ट सुरू होत आहे इलेक्ट्रॉनिक सिटी आहे हे सगळे बघितल्यानंतर गोव्यातली जनता ही बीजेपीला मतदान करेल आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे निवडून येईल ही निवडणूक थोडीशी वेगळी त्याचं कारण असं की मनोहरभाई परिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप गोव्यामध्ये पुढे वाढली मात्र ते आता नाही आहेत तर एक चॅलेंज एक तुमच्यासमोर असेलच कारण त्यांना रिप्लेस करण्यासारखा मोठा नेता किंवा नसताना निवडणूक लढणं आव्हान निश्चितच आहे कारण मनोहरभाई पर्रिकर हे आमचे सर्वोच्च नेते होते गोवा म्हटलं की साहजिक सगळ्यांच्या डोळ्यासमोर मनोहरभाईंचा चेहरा यायचा ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीत मनोहरभाई आमच्यासोबत नाही आहेत पण गेल्या तीन वर्षामध्ये डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला आणि एक असं वाटत होतं की आता काय होणार मनोहरबाई नाही पण मनोहरबाईंनी जी लिगसी या ठिकाणी आणली त्या लिगसीला कंटिन्यू करण्याचं काम हे डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलं आणि म्हणून कोणी कोणाची जागा भरून घेऊ शकत नसतं परंतु आपल्यापरीनं डॉक्टर सावंतांनी चांगलं काम केलं आहे बी जे पीने चांगलं काम केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोव्याच्या जनतेच्या मनामध्ये मोदीजींबद्दल प्रचंड विश्वास आहे आणि त्याचाही फायदा आम्हाला मिळणार आहे आणि म्हणून या परिस्थितीतही आम्ही चांगल्या प्रकारे निवडून येऊ तुम्ही म्हणताय मिशन ट्वेंटी टू प्लस आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात ने ने जाते मात्र सर्व विरोधी पक्ष जे नेते इथं आले दुसऱ्या राज्यातनं केंद्रातनं त्यांचं असं म्हणणं होतं की डॉक्टर प्रमोद सावंत साखळी इथून निवडून नाही नाहीयेत मुश्किल वाटतंय आहे धर्मेश्वर टाकलेले केसेस त्याचाच परिणाम आहे किंवा ती धास्ती आहे असं ते म्हणतात खरं असं आहे की या सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला म्हणजे जेवढे पक्ष इथे लढतायत काही सीट्सवर ते एकमेकांच्या विरुद्ध लढतायत पण सगळे मिळून आतून मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध एक आहेत आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतायत त्याकरता खूप पैसा त्यांनी लावलेला आहे सगळ्या प्रकारचे हतकंडे त्यांनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत पण मी तुम्हाला दाव्यानं सांगतो दाव्यानं मुख्यमंत्री प्रमोद सावंत एका मोठ्या फरकानं मोठ्या फरकानं पुन्हा निवडून येणार आहेत कारण साखळीच्या जनतेला आपला मुख्यमंत्री पाहायचा आहे आणि त्यांना माहिती आहे की आमचा लोकप्रतिनिधी प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळे त्यांना चांगला विजय त्या ठिकाणी मिळेल हे जेवढे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत हे सगळे तोंड घशी पडलेली दिसतील चर्च एक मोठं फॅक्टर असेल वारंवार म्हटलं जातंय आणि काँग्रेस आणि यांचा कॅम्पेन असा राहिला की जसं मनोहर पर्रिकर सर्व सोबत घेऊन पुढे चालले ते तसं प्रमोद सावंतांनी केलं नाही आणि म्हणून चर्च किंवा जी मायनॉरिटी वोट बँक आहे आमच्यासोबत आहे आणि यामुळेच आम्ही सरकार तयार बनवतोय तर आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षात मनोहरबाईंपासनं तर प्रमोद सावंतांपर्यंत आणि प्रमोद सावंताच्या मागच्या अडीच वर्षातही किंवा तीन वर्षात एक निर्णय मला असा सांगा की जो कुठल्या कम्युनिटीच्या विरोधात घेण्यात आला ख्रिश्चन कम्युनिटी असेल कॅथलिक्स असतील किंवा अजून दुसरे कुठले चर्चेस असतील कोणाच्याही विरुद्ध एक निर्णय गोवा सरकारने घेतलेला नाही कारण गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक सर्वसमावेशक अशा प्रकारचं राजकारण करते जे देशातही भारतीय जनता पार्टी करते परवा मोदीजींनी सांगितलं की सेक्युलरिझमचा सा अर्थ अपीजमेंट नाही आहे लागूल चालन नाही आहे सेक्युलरिझमचा अर्थ योजनांचं सेक्युलरायझेशन आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत योजना पोचली पाहिजे त्याची जात धर्म पंथ भाषा विभाग काही न पाहता आणि ते गोव्याने कसं केलं हे देखील त्यांनी सांगितलं शंभर टक्के लोकांना वॅक्सिनेशन शंभर टक्के घरात पाणी शंभर टक्के घरात वीज सगळ्या ज्या काही मानक आहेत त्या मानकांवर भाजप सरकारच्या काळातच हे सगळे सॅच्युरेशन्स किंवा सॅच्युरेशन पद्धतीनं हे विकास कामं ही भाजपनी करून दाखवली आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठेतरी आम्ही काही सोबत घेऊन न चाललो आहे किंवा असं काही झालेलं असं काही घडलं नाही हे खरंच आहे काँग्रेसला कुठलाही बेस उरलेला नाही काँग्रेसची सगळी दारोमदार ही ख्रिश्चन कम्युनिटी किंवा अल्पसंख्यांकाच्या मनामध्ये भाजप बद्दल भीती तयार करून त्यांचं एकत्रीकरण भाजपच्या विरुद्ध करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे मला वाटत नाही गोव्यासारख्या शिकल्या सवरलेल्या राज्यामध्ये फार यशस्वी ते होते मनोहरभाई परिकरांचा विषय आला आता मनोहरभाई परिकरांचा नावानं पक्ष पुढे गेला होता मतदान किंवा निवडणुकीमध्ये आपण प्रचारमध्ये त्यांचा त्यांचं नाव वापरता मात्र उत्पल परिकरांना तिकीट दिलं गेलं नाही उत्पल परिकर म्हणाले की मला पणजीतनं लढायचं होतं आणि मला जे आहे डावळलं गेलं हाच विषय जो आहे विरोधकही म्हणतात आणि असं म्हटलं जातं की उत्पल परिकरांना बाजूला करून बाबू सारख्या एका क्रिमिनलला तिकीट दिली गेली आहे ते कितपत योग्य आहे असा सवाल तुम्हाला विचारला जातो माझा एकच सवाल आहे की विरोधकांना हे म्हणायचा अधिकार आहे का ज्या प्रकारे सारदिन काँग्रेसचे मेंबर ऑफ पार्लमेंट हे मनोहरभाईंबद्दल बोलताना असं म्हणतात की सुखाने मेला नाही ते असं म्हणतात की त्यांनी ते खोटं बोलले म्हणून त्यांच्या नाकात नळ्या टाकाव्या लागल्या अशा प्रकारचं लाजीरवाणा वक्तव्य करणारे हे विरोधक हे काय या ठिकाणी मनोहरभाईंबद्दल बोलायची यांची काय म्हणजे यांना काही अधिकार तरी आहे का उत्पलच्या संदर्भात आम्हाला याचं दुःख आहे कारण शेवटी पर्रिकर परिवार जो आहे हा परिवार आमचा परिवार आमचं एक इमोशनल रिलेशन आहे मनोहरबाईंशी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा परिवार आम्हाला आमचा परिवार वाटतो आणि म्हणूनच ज्यावेळेस उत्पलनी लढण्याची इच्छा दाखवली त्यावेळी आम्ही त्याला तीन चॉईस दिले आणि त्यातला एक चॉईस तर असा होता की जो सातत्याने बी जे पी जिंकते आहे त्याला याच्या पलीकडे जाऊन हे आश्वासन दिलं की आता तू तिनं निवडून ये पाच वर्षाने पणजीत तुला पुन्हा आम्ही तिकीट देऊ तरी देखील त्यांनी ऐकलं नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाने उत्पलला तिकीट नाकारलेलं नाही भाजपचं तिकीट हे उत्पलने नाकारलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आता बाबूशचा जिथपर्यंत संबंध येतो आहे आज हे कसं म्हणता येईल दोन हजार सतरा साली बाबूशला पणजी डेव्हलपमेंट अथॉरिटीचा अध्यक्ष कोणी केलं मनोहरभाईंनी केलं ना त्याला कोण घेऊन आले मनोहरभाई परिकर घेऊन आले ना मग जर बाबूश इतके वाईट होते कुठले ते त्यांच्यावर गुन्हे होते सगळं होतं तर मग दोन हजार सतरामध्ये मनोहरभाईंनी त्यांना का आणलं असतं मनोहरभाईंनी त्यांना आणलं आणि एवढंच नाही त्याच्यानंतर मनोहरभाई गेल्यानंतरच्या बाय इलेक्शनमध्ये पणजीच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं तरी ते भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांना सोबत घेऊन तुम्ही तीन वर्ष सरकार चालवलं त्यावेळी कोणी हे म्हटलं नाही की तुम्ही का घेतला आहे हे क्रिमिनल आहेत आणि आता ज्यावेळेस तुम्ही है है, हे म्हणता त्यावेळेस हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की हा विषय बाबूसचा नाही आहे हा विषय मला तिथे लढायचा हा विषय आहे मला असं वाटतं मनोहरभाई हे संघटन शरण होते संघटनेने निर्णय घेतला की मनोहरभाई ऐकायची आमची अपेक्षा तीच होती की उत्पलनेही पक्षाला वेठीस न धरता पक्ष जर आपल्या भल्याचा विचार करतोय तर ते ऐकायला हवं होतं त्याने ऐकलं नाही याचं मला दुःख उत्पल आहे उत्पलच्या कोण आहे तुम्हाला असं वाटतं मला शंभर टक्के असं वाटतं कारण मी उत्पलसोबत अनेक वेळा बसलो आणि तो तसा चांगला आहे काही म्हणजे मला त्याच्याशी मी अनेक वेळा चर्चा देखील केलेली आहे आणि आजही आमचा काही संबंध संपलेला नाही आहे पण काही लोक असे आहेत की जी मंडळी जाणीवपूर्वक त्याला या सगळ्या संकटात टाकतायत आणि त्याची दिशाभूल करतायत म्हणजे आता खरं तर मला त्या दिवशी आश्चर्य वाटलं की राजकारणात काय असतं बघा ज्या व्यक्तीने सर्वात जास्त मनोहरभाईंना विरोध केला आणि पणजीत येऊन निवडणूक देखील लढवली अशाही व्यक्तींचं सा साथ घेण्याकरता उत्पल त्यांच्या घरी गेले म्हणजे ही किती शोकांतिका आहे ठीक आहे निवडणूक लढायची आहे तर सगळे सगळीकडे जातात मी त्याच्यावर काही बोलणार नाही पण भाजप म्हणजे आत्ताच्या भाजपमध्ये कोर कॅडर हा किंवा त्याला आपण सन्मानित करत नाही असं म्हटलं जातं चाळीस जागा ज्या आपण लढतोय चाळीस उमेदवार त्यापैकी दहा काँग्रेसमधून आलेले आहेत पंचवीस टक्के जवळपास तो रेषो झालेला आहे आणि विनिबिलिटी हाच फक्त क्रायटेरिया राहिलेला असंही टीका तुमच्यावरती होतो पहिल्यांदा तर काँग्रेसमधनं जे दहा लोक आले त्यांना सगळ्यांना तिकीट दिलेलं नाही त्यातल्या चार किंवा पाच लोकांनाच तिकीट दिलेलं आहे त्यामुळे हे पंचवीस टक्के वगैरे आता चाळीस जागा असल्यामुळे त्यात पाच लोकही असे वाटतात की पुष्कळ झाले पण पस्तीस लोक आणि मी तर असं म्हणेन की सगळे पस्तीस नाही त्यातले काही नौकेही आहेत पण यातले बहुतांश लोक हे भाजपमध्ये ग्रो झालेले लोक आहेत हे भाजपमध्ये मोठे झालेले लोक आहेत ते भाजपचे मूळ आहेत आता इथे एक शेवटी प्रत्येक स्टेटची एक लिगसी असते आता असा विचार केला तर असा कुठला पक्ष आहे की ज्या पक्षामध्ये त्यांची स्वतःची माणसं उभी आहेत काँग्रेसमध्ये भाजपची माणसं गेली आहेत आपमध्ये काँग्रेसची लोकं गेली आहेत तृणमूलमध्ये काँग्रेसची लोकं गेली आहेत आपच्या तिकीटावर एका ठिकाणी भाजपचा माजी मंत्री उभा आहे त्यामुळे गोव्याची लिगसी आहे पण त्यातल्या त्यात आम्ही हा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त तिकीटं ही भाजपच्याच लोकांना मिळाली पाहिजे पण प्रश्न यासाठी पण होता कारण पारसेकर सोडून गेले जे माजी मुख्यमंत्री राहिले मॅनिफेस्टो कमिटीचे प्रमुख राहिले मायकल लोबो काँग्रेसमध्ये मा गेले त्यानंतर प्रवीण झांटे पक्षामध्ये गेले म्हणून असेही जे भाजपसोबत राहणारे मोठे नेते आहेत ते सोडून जातात म्हणून हाच प्रश्न असं आहे की लक्ष्मीकांत पारसेकर भाजपच्या सुरुवातीपासून भाजपमध्ये होते भाजपने त्यांना प्रदेश अध्यक्ष बनवलं त्यानंतर आमदार बनवलं मग मंत्री बनवलं आणि मग मुख्यमंत्री बनवलं मुख्यमंत्री असताना एका प्रचंड फरकानं ते निवडणूक हारले सिटिंग मुख्यमंत्री इतक्या फरकानं निवडणूक हारण्याची ही पहिलीच वेळ होती त्याच्या आधी हारले होते पण हा फरक मोठा होता आता ज्यावेळेस निवडणुका आल्या आणि आम्ही पुन्हा एकदा सर्व्हे केला तर आमच्या सर्व्हेमध्ये नंतर बाय इलेक्शनमध्ये जे दे, सोपटे दयानंद सोपटे आमच्याकडनं निवडून आले होते ते दयानंद हा आमच्या दयानंद सोपटेच पहिल्या क्रमांकावर आहेत हे दिसत होतं आम्ही त्यांना समजवलं दाखवलं त्यांना सांगितलं की अजूनही तुमच्याबद्दलचा लोकांचा जो काही रोष आहे तो कमी झालेला नाही आहे तुम्ही निवडून येणार नाही पण तुम्ही आमच्या आत मोठे आत म्हणून मी त्यांना राष्ट्रीय नेत्यांकडे नेला आणि राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं तुम्ही सांगा तुम्हाला कुठलं पद पाहिजे ते देऊ केंद्रात देऊ राज्यात देऊ अजून काही मोठं पद पाहिजे असेल तर देऊ पण आता इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये अजून लोक तुम्हाला निवडून द्यायला तयार नाहीत त्यामुळे तुम्ही लढू नका पण त्यांनी मान्य नाही केलं आता पक्षाने इतकी पदं दिल्यानंतर आणि मुख्यमंत्री असताना हारल्यानंतर त्यांनी ते मान्य करायला पाहिजे होतं त्यामुळे मी जसं म्हटलं मला याचं दुःख आहे बाकी दोन लोकांचा जो विषय आहे प्रवीण झाटे हे मागच्या वेळेस भाजपमधून निवडून आले आणि त्यानंतर मतदारसंघात गेलेच नाहीत प्रचंड अँटी इन्कमन्सी त्यांना होती त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमचे जे जुने आमदार होते शेठ म्हणून त्यांचे बंधू प्रेमेंद्र शेठ यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट दिलं त्यांना आम्ही प्रवीण झाटी असताना सांगितलं आम्ही प्रवीणला की तुम्ही निवडून येणार नाही त्यामुळे आम्हाला हे तिकीट बदलावं लागेल तुम्हाला प्रचंड अँटी इन्कम्बन्सी आहे ते असं सांगितल्यावर मगो पक्षात गेला आणि तिकडनं उभे राहिले किंवा मा, मायकेल लोबोचा जर आपण विचार केला मायकेल लोबोचा असा आग्रह होता मलाही तिकीट द्या माझ्या पत्नीलाही तिकीट द्या माझे मी सांगतो तसे पाच तिकीट अजून बार्देशात द्या असं भाजपमध्ये शक्य नाही आहे बघा मायकल लोबो आज शहाणपण शिकवत आहेत आणि भाजपवर बोलतायत पण शेवटच्या दिवसापर्यंत मंत्रीपद भोगलं आहे म्हणजे इलेक्शन डिक्लेअर झालं त्या दिवसापर्यंत भाजपचे मंत्री होते आणि त्यानंतर कोलांटी उडी मारली त्यामुळे ही स्वार्थाकरता या केलेल्या तडजोडी आहेत याला कुठलंही मला असं वाटतं की प्रिन्सिपल वगैरे किंवा आयडिओलॉजी याचा काही संबंध नाही आहे आपण स्वतःला पार्टी विथ द डिफरन्स म्हणतो पण विरोधक असं म्हणतात की आजच्या घडीला ते उमेदवार आहेत तुमचे त्यापैकी तेरा उमेदवार असे आहेत जे ईडी किंवा एनसीबीच्या कस्टडीमध्ये असले पाहिजे त्यांच्यावर आहेत आणि अशा उमेदवारांना तिकीट दिली गेली आहे विरोधक म्हणजे कोण म्हणत आहे याचं सा कारण सांगतो परवाच मी वाचत होतो सगळ्यात जास्त गुन्हे हे काँग्रेसच्या उमेदवारांवर आहेत त्याच्या खालोखाल तृणमूलच्या उमेदवारांवर आहेत त्याच्या खालोखाल पर्सेंटेजमध्ये बघितलं तर आपच्या उमेदवारांवर आहेत त्यामुळे आमच्याकडचे जे उमेदवार आहेत काहींवर गुन्हे आहेत पण ते राजकीय गुन्हे आहेत काहींवर गुन्हे आहेत ते जुने गुन्हे आहेत ते आताचे नाही आहेत आणि वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष जर गुन्ह्यांचा निकाल लागला नाही तर त्यांना निवडणूक लढणं सोडता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे प्रयत्न हाच असतो की गुन्हे असू नयेत पण आता मी स्वतः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि एकदा न्यूज छापून आली होती, -खाल होती। की सर्वात जास्त गुन्हे असलेला मुख्यमंत्री भारतातला देवेंद्र फडणवीस आहे माझ्या खालोखाल केजरीवाल होते कारण आम्ही जन्मभर आंदोलनं केली आणि सरकारने इतके गुन्हे आमच्यावर टाकले चोरीचा काहीचा गुन्हा नव्हता वाटमारीचा गुन्हा नव्हता राजकीय आंदोलनाचे गुन्हे होते त्यामुळे मला असं वाटतं की जे बोलतायत त्यांनी पहिले स्वतःकडे झाकून पाहिलं पाहिजे मग आमच्याबद्दल बोललं पाहिजे बाबू यांच्यावरती वेगळे प्रकारचे गुन्हे आहेत सिरियस क्राईम्स आहेत म्हणून तो विषय प्रश्न काय आहे की हे गुन्हे कधीचे आहेत आणि बाबूश कधी आमच्याकडे आले आहेत त्याच्यानंतर कुठे कुठे ते जीवून निवडून आलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार का केला जात नाही त्यामुळे मला असं वाटतं सिलेक्टिव, सिलेक्टिव की सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह बोलला जात आहे एक सत्यपाल मलिक इथं राज्यपाल होते त्यांनी राज्यपाल इथं पद त्यांच्याकडे असताना त्यांनी कोविड मॅनेजमेंटच्या वेळेस एक मोठा आरोप केला भ्रष्टाचाराचा प्रमोद सावंतच्या गव्हर्नमेंट आणि नंतर त्यांना काढण्यात आलं मग काँग्रेस असं कॅम्पेन करते की ते बोलले म्हणून त्यांना काढण्यात आलं असं सत्यपाल मलिक साहेब हे आउटस्पोकन आहेत ते बोलण्याकरताच त्या ठिकाणी म्हणजे ते अनेक वेळा आपलं जे मत आहे ते ठेवत असतात परंतु या पर्टिक्युलर केसमध्ये ज्या वेळेस त्यांच्या पत्राचा विपर्यास होतो आहे हे लक्षात आलं त्यांनी ते रिट्रॅक्ट केलं आहे आणि त्यांनी सत्य सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पहिल्या पत्राचा विपर्यास करायचा आणि क्लॅरिशिफिकेशन दिलं ते जाणीवपूर्वक सांगायचं नाही हा जो काही काँग्रेसचा उद्योग चालला याचं कारण काय माहिती आहे का दहा वर्षामध्ये भाजपच्या सरकारवर एकही क्रेडिबल आरोप ते लावू शकले नाहीत त्यांचं सात वर्षाचं सा सरकार रोज आरोपांच्या घेऱ्यात असायचं प्रत्येक दिवशी एक स्कॅम निघायचा आणि दहा वर्ष भाजपनी सरकार चालवलं आरोप त्यांनी लावले पण एकही पुरावा देऊ शकले नाही कुठलाही क्रेडिबल आरोप लावू शकले नाही हवेत गोळीबार केला आणि म्हणून आता या सरकारला कुठेतरी बदनाम करता येईल का म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न ते करतायत पण जनतेला सत्य माहिती आहे सत्यपाल मलिकांचं दुसरं पत्रही जनतेने पाहिलाय काँग्रेस आम आदमी पार्टी केजरीवालला इम्पोस्टर म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की हे भाजपची बी टीम आहे यांना मतदान करू नका तसंच टीएमसी बद्दलही म्हटलं जातं काँग्रेस एक पार पुढे असं म्हणते की जे फंडिंग घेत आहे दोन्ही पक्षांना इथं खर्च करतायत ते भाजप बॅट आहे असं आहे या तिघांची मिलीजुली कुस्ती चालली आहे काँग्रेस टी एम सी आम आदमी पार्टी आणि मगो हे चौघही एक आहेत हे चौघ मिळून स्ट्रॅटेजिक लढाई भाजपशी लढत आहेत आणि म्हणूनच आम आदमी पार्टी म्हणत आहे की भाजप आणि काँग्रेस एक आहे काँग्रेस म्हणत आहे भाजप आणि आम आदमी पार्टी एक आहे ते दोघं म्हणून हे सगळं स्ट्रॅटेजिकरी बोलणं चाललंय तुम्ही बघा जर तुम्ही मतदारसंघांचा अभ्यास केला तर प्रत्येकाने उमेदवार देत असताना हे ठरवून कोणाची ताकद कुठे आहे त्याचा उमेदवार सॉलिड द्यायचा आणि इतर दोघांनी भाजपची मतं खाईल असा उमेदवार द्यायचा असं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग या तिघांनी मिळून केलेलं आहे पण ते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कुठेही कामात येणार नाही बीजेपी जिंकेल मायनिंग हे खूप महत्वाचा विषय लोक म्हणतात किंवा आरोप होतात तुमच्यावरती की प्रमोद सावंतच्या गव्हर्नमेंटने जे वचन दिलं ते पूर्ण केले नाही एक म्हणते की पीईसीची जी रिपोर्ट आहे ती तुम्ही टेबल करावी मायनिंग ह्या मुद्द्यावरती अनएम्प्लॉयमेंट वाढलेलं आहे आणि तुम्हाला त्यासाठी जबाबदार ठरवलं जाते आहे असं आहे की मायनिंगची सगळी जी काही वाता झाली आणि ही परिस्थिती आली ती काँग्रेसच्या काळातच झाली हे सगळं काँग्रेसचं पाप आहे पण भारतीय जनता पक्षाचा हा मानस होता की मायनिंग झालं पाहिजे इकोलॉजिकली सस्टेनेबल मायनिंग झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालली होती सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात काही निबाडे दिले त्याचाच आधार घेऊन आता आम्ही मायनिंग कॉर्पोरेशन तयार केलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे काही निदेश दिलेले आहेत किंवा त्या संदर्भातल्या जे काही निकष ठरवले आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हे मायनिंग कॉर्पोरेशन आहे जे आम्ही आता स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसार देशातली पहिली डम्प पॉलिसी ही गोव्याने तयार केली या डम्प पॉलिसीच्या भरोशावर पुढचे दोन वर्ष मायनिंग चालू शकतं कारण एवढा डम्प या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आता हे सगळं पूर्ण केल्यानंतर आम्ही लोकांना सांगितलं आहे की सहा महिन्यामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीनं आम्ही मायनिंग सुरू करू हे याकरता आम्ही सांगतोय याचं कारण आम्ही आता कॉर्पोरेशन तयार केलं आहे डम्प पॉलिसी तयार केली आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मॅक्सिमम निकष आम्ही पूर्ण केलेले आहेत उरलेले निकष पूर्ण करून आम्ही सहा महिन्यात मायनिंग सुरू करू आणि माझा दावा आहे मायनिंग जर सुरू कोणी करू शकत असेल गोव्यात तर भाजप करू शकते काँग्रेस करू शकत नाही दोन हजार सतरामध्ये जे झालं तुमच्यावर घोडे बाजार करण्याचा आरोप लागला आताही आता केजरीवाल आता त्या दिवशी म्हणाले की जर भाजपाकडे आठ जागा जरी आल्या तर ते सरकार बनवेल कारण तशी तयारी आता एक स्टिंग ऑपरेशनही झालेलं आहे त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये देखील चर्चिला म्हणजे इट इज अन अलेज स्टिंग ऑपरेशन ज्यामध्ये ते, ते, ते म्हणतात की आम्ही भाजपसोबत जाऊ अशी तक्रारही केली गेली आहे तर विषय असा आहे तुमची धास्ती एवढी की शब्दा दिल्या गेल्या इकडे मंदिरात चर्चमध्ये आणि प्रतिज्ञापत्र घेतलं घेतलं राहुल गांधीच्या साक्षीनं तर ती धास्ती आहे का कारण इथली तुम्ही म्हणता लेगसी गोव्याची लेगसी तशीच आहे असं आहे की आपण जर मागची निवडणूक बघितली सर्वात जास्त मतं बी जे पीला पण सीट्स जास्त या काँग्रेसला मिळाल्या पण आम्ही काही काँग्रेसच्या लोकांच्या भरोशावर सरकार नव्हतं फॉर्म केलं आम्ही सरकार फॉर्म करताना आमच्यासोबत गोवा फॉरवर्डचे तीन लोक आले मगोचे तीन लोक आले असं करत आम्ही ते सरकार फॉर्म केलं होतं त्याच्यामुळे ही नंतर आली आमच्यासोबत किंवा ज्यावेळेस आमचं सरकार हे दोन अडीच वर्ष झाले आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या लोकांचा ज्यावेळी विश्वास उरला नाही अशा वेळी त्यांचे लोक आमच्यासोबत आलेले आहेत यावेळेस आम्हाला हे करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेस आम्हाला पूर्ण मेजॉरिटी या ठिकाणी मिळेल आणि भाजप स्वतःच्या भरोशावरच या ठिकाणी सरकार तयार करेल पण प्रश्न असा आहे की जसं मी म्हणालो की काही लोकांमध्ये भीती आहे की आमचे निवडून आले तर भाजपासोबत जातील आणि वारंवार तेच म्हटलं जात आहे की पैशांचा खेळ होईल पैशांचा खेळ होईल आणि भाजपा पैशांच्या जोरावर मतदान करून किंवा जिंकून नि, येईल गोव्यामध्ये गोव्यामध्ये सुटकेस घेऊन कुठला पक्ष आला सगळ्यांनी बघितलाय प्रकारे या ठिकाणी तृणमूल काँग्रेस आप यांनी पैशाचा खेळ करून वेगवेगळे पक्ष फोडले आणि लोक पैशाच्या भरोशावर इम्पोर्ट केले हेही गोव्याने पाहिलेलं आहे त्यामुळे ही मंडळी जे काही सांगतायत मुळात यांचा प्रॉब्लेम असा आहे काँग्रेसचा तर सगळ्यात जास्त आहे की त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या आमदारांचा विश्वास उरलेला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचाही नाही है। तुम्ही बघा उत्तर प्रदेशात तेच चाललंय पंजाबमध्ये तेच चाललेलं आहे सगळीकडे तेच चाललेलं ते आहे त्यामुळे तुमचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून लोक आमच्याकडे येतात आम्हाला का दोष देतात तुमचं नेतृत्व स्ट्रॉंग करा नाट जर आलं सुधीन ढवळेकर कालच त्यांनी स्टेटमेंट केलं की जर भाजप सिंगल लाार्जेस्ट पार्टी आम्ही सोबत जाऊ पण मुख्यमंत्री बदलावा लागेल असं आहे की पहिल्यांदा तर फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येईल असं मला बिलकुल वाटत नाही सुदीन ढवळीकर जे काही म्हणालेले आहेत मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो बघा आम्ही सोबत अनेक वेळा राहिलो अलायन्सही केला खरं म्हणजे एमजेपी जर भाजपसोबत राहिली असती तर एमजेपीला खूप मोठं यश मिळालं असतं परंतु जे सोबत गेले त्यामुळे लोकांची नाराजी एम हो जी पीवर आहे पण एक गोष्ट सांगतो की भाजपचा मुख्यमंत्री कोण व्हावा हे कोणीच ठरवणार नाही ते भाजप ठरवेल आमचे नेते माननीय मोदीजी आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड ते ठरवेल आणि या संदर्भात डॉक्टर सावंतांच्या संदर्भातलं सगळं इंडिकेशन अतिशय क्लिअर कट भाजपने दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी भूमिका कोणाला घेताच येणार नाही टीएमसी आणि आपचा परफॉर्मन्स कसं पाहता आता काही सर्वेमध्ये आपला काही सीट्सही दिल्या गेल्या आहेत ते तर सरकार दा स्थापन करण्याचा दावा करत आहे ते म्हणतात काँग्रेसला मतदान करू नका काँग्रेसला मतदान करणं म्हणजे भाजपला मतदान होणं कारण तिथून लोक इथं येतील दोघांचा परफॉर्मन्स किंवा तिसऱ्या चौथ्या नंबरचे पक्ष असतीलच असं आहे की आत्ता बीजेपी हा एक सेंटर पोल आहे तो काही मतदारसंघात मगोशी लढतोय बऱ्याच मतदारसंघात काँग्रेसशी लढतोय काही मतदारसंघामध्ये आपशी लढतो आहे एक दोन मतदारसंघामध्ये तृणमूलशी लढतोय त्यामुळे बी जे पी एका ठिकाणी गोवा फॉरवर्डशी लढतो आहे त्यामुळे बी जे पी हा सेंटर पोल आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या लोकांशी लढत आहेत आणि बाकी सगळे एकमेकाला आतून मदत करून बी जे पीला पाडण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळे हे जे काही डायलॉगबाजी यांची चालली आहे ही मिलीजुली सर्कस आहे शिवसेना देखील इथं आहे आदित्य ठाकरेंनी इथं प्रचार सुरू केला त्यांना मी हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला पंचवीस वर्षामध्ये जमलं नाही ते टी सी आणि आप इथं करत आहे कारण त्यांचं परफॉर्मन्स असं नाही ते निवडणुकीपुरती मर्यादित पक्ष असतं त्यांचं त्यांना हा प्रश्न विचारला गेला त्यांचं उत्तर असं होतं की लोकांचं हे जे मत आहे ते बरोबर आहे कारण आम्ही तसं परफॉर्म करू शकलो नाही पण त्याला जबाबदार भाजप आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या मित्रा पक्षासाठी युती धर्म पाळला ते इथं मोठे मोठा पक्ष होता म्हणून आमचे लोकांना तिथं पाठवलं आणि आम्ही भाजपला इथं मोठा करण्यासाठी स्वतः इथं परफॉर्म करू शकलो नाही आदित्य ठाकरेंना इतिहासच माहिती नाही पूर्ण ताकदीने भाजपच्या विरुद्ध किंवा भाजप असताना शिवसेना गोव्यामध्ये उतरला पूर्ण ताकदीनं उतरला पण गोव्याने प्रत्येक वेळी शिवसेनेला रिजेक्ट केलं अशी कोणती निवडणूक आहे की हो भाजप लढतोय म्हणून आम्ही लढत नाही असं त्यांनी दाखवलं प्रत्येक निवडणूक लढले ते गेली वीस पंचवीस वर्ष लढतायत पण त्यांचं डिपॉझिट कधीच वाचत नाही हेच खरं म्हणजे इतिहास विसरून हे लोक जेव्हा मा बोलतात मागच्याच मी उत्तर प्रदेशाची आठवण यांना करून दिली की राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशामध्ये दोनशे जागा लढले होते एक जागेवर डिपॉझिट जप वाचवू शकले नव्हते त्याच्यामुळे हे जे काही सांगितलं होतं भाजप करता उलट मित्रपक्ष असूनही भाजपला जिथे जिथे डॅमेज करता येईल जिथे जिथे हिंदुत्ववादी मतं महाराष्ट्राच्या बाहेर ही स्प्लिट करता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला ते यशस्वी कुठेच झाले नाही आणि कधीच झाले नाही शिवसेना उलट म्हणते की आदित्य ठाकरे म्हणाले की भाजपनं आम्हाला बॅकस्टॅप केलं फक्त आम्हालाच नव्हे तर इतर सगळ्या अलायन्सला महाराष्ट्रात सगळ्यांनी बघितलंय ना भारतीय जनता पक्षाच्या सोबत अलायन्स मध्ये शिवसेना निवडून आली भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवर माननीय मोदीजींनी घोषणा केली भाजपच्या मुख्यमंत्र्याची त्याला तुम्ही समर्थन दिलं एवढंच नव्हे तर तुमच्या सगळ्या लोकांनी मोदीजींचा फोटो लावून लावून मतं मागितली आणि त्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदाकरता तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेले महाराष्ट्राच्या जनतेला नीट माहिती आहे कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खोपसला आहे तोंडावरती टी एमसी आणि येतोय कारण आयपॅकच्या कार्यालयामध्ये छापे मारले गेले ड्रग्ज मिळाले आणि आता इन्व्हेस्टिगेट करत आहेत तर आयपॅक प्रशांत किशोर यांच्या टीम आता पोलिसांच्या रडारमध्ये आहे ते मला असं वाटत नाही की कि प्रशांत किशोर यांची टीम वगैरे रडारवर आहे पोलिसांना एका ठिकाणी काही पैसे बिशे वाटले जातात अशी इन्फॉर्मेशन मिळाली म्हणून त्यांनी छापा मारला तर त्या ठिकाणी आयपॅकचे किंवा टीएमसीचे काही लोक सापडले तिथे काही मला माहिती नाही पण काही ड्रग्ज वगैरे सापडले असं माझ्या ऐकण्यात आलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक रेग्युलर कारवाई आहे ते आयपॅकचेच आहे किंवा प्रशांत किशोरांचे आहेत म्हणून झालेली कारवाई आहे असं म्हणणं अयोग्य ठरेल दोन तीन माझे शेवटचे प्रश्न आहेत एक आताच वाईनचा विषय वायनरीचा विषय महाराष्ट्रात खूप गाजतोय आहे अण्णा आजारी पत्र लिहिलं आता सरकारनं जे आहेत पब्लिक ओपिनियन किंवा लोकांकडून सूचना मागवलेल्या आहेत आणि आता सरकारनं टर्न केल्याचं नाही केल्याचं म्हटलं जात आहे पण अण्णा आजारींना जसं पत्र लिहून दिलं की आम्ही आता व्यवस्थित प्रोसिजर फॉलो करतो पण कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि त्यानंतर आता हे सगळं जे सुरू आहे त्याला कसं तुम्ही मला असं वाटतं की या सरकारला वाईन किंवा दारूवाल्यांकरता जेवढी संवेदना आहे तेवढी इतर कोणाही करता नाही आहे याचं कारण कोविडनंतर कोणालाही मदत न करणाऱ्या सरकारने त्या ठिकाणी बारच्या लायसन्सेसची फी अर्धी केली बारा बलुतेदारांना मदत नाही गरीबाला मदत नाही पण त्या ठिकाणी सांगितलं की कोविडमुळे बार मालकांचं फार नुकसान झालं आहे त्यामुळे ते, ते लायसन्स फी भरू शकत नाही म्हणून ती अर्धी केली त्यानंतर विदेशी मद्यावरचा कर हा अर्धा केला त्यानंतर प्रत्येक ठिकाणी वाईन विकण्याकरता एक वाईन प्रोत्साहन धोरण म्हणजे महाराष्ट्राला मध्यराष्ट्र करण्याचा एक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातूनच सुरू आहे खरं म्हणजे मला हे समजतच नाही की एवढं मद्य आणि मद्यपींचा कणाव असलेलं सरकार हे का असं वागत आहे म्हणून मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचं आहे सा की याला आमचाही विरोध आहे आणि माननीय अण्णा हजारेंनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे आमचं सोडून द्या आम्ही एखादी गोष्ट म्हटली की त्याचा विरोध करायचा हे सरकारचं ठरलेलं आहे पण किमान अण्णा हजारेंनी आता हा विषय मांडलेला असल्यामुळे त्यांच्या खातर तरी सरकारने हा निर्णय थांबवला पाहिजे भाजप यंत्रणेचा सेंट्रल एजन्सीचा वापर करत विरोधकांना शांत करण्यासाठी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेला अठ्ठावीस लोकांना बोलवलं गेलं असं जे आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आणि ते म्हणाले की मी आता ईडी कार्यालय बाहेर जाऊन जे आहे प्रेस कॉन्फरन्स करेन किंवा तिथे जाऊन बोलिन तुमच्याशी खरोखरच म्हणजे ज्या प्रकारे आरोप होत आहेत की ईडी आणि इतर एजन्सीचा वापर केला जातो तुम्ही ह्यावर उत्तर दिलेलं आहे पण वारंवार असं आहे की मी पुन्हा सांगतो की संजय राऊत जे बोलतात त्यांनी आमचं मनोरंजन होतं याचं कारण ते सकाळी वेगळं बोलतात संध्याकाळी वेगळं बोलतात पण माझा सवाल आहे एखादं वक्तव्य केलं म्हणून नारायण राणेंना अटक करायची जी घटनाच घडली नाही त्याकरता आशिष शेलारांवर खटला भरायचा नितेश राणे यांचं नाव गोवून त्यांना अटक करायची केवळ माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या संदर्भात राबडी देवी म्हटलं म्हणून अटक करायची पंचवीस पंचवीस पोलीस पाठवायचे पत्रकारांना अटक करायची हा एजन्सीचा सदुपयोग आहे आणि जर तक्रारी होत असतील आणि त्यात सबस्टन्स मिळत असेल आणि जर एजन्सीने एखादी कारवाई केली तर तो दुरुपयोग हो आहे आता अनिल देशमुखांच्याबद्दल जे खुलासे बाहेर येत आहेत ते खुलासे पाहिल्यानंतर तुम्ही ईडीची कारवाई चुकीची ठरवाल आणि आता अनिल देशमुख हेही आपल्या बयानांमध्ये जे काही त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्यांबद्दल किंवा सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांबद्दल बोलतायत त्याच्यानंतर काय ईडीने चुपचाप बसावं त्यामुळे मला असं वाटतं की ही दुटप्पी भूमिका आहे ईडीने जर कुठलीही चुकीची कारवाई केली असेल तर ती दाखवून दिली पाहिजे ना आणि त्याविरुद्ध न्यायालयातही गेलं पाहिजे थांबवेल न्यायालय आज खरं म्हणजे या सरकारच्या माध्यमातनं पोलिसांचा जो गैरवापर चाललेला आहे शंभर घटना मी सांगू शकतो शंभर घटना अगदी काल परवा रवी राणांची जी घटना झाली आहे म्हणजे आयुक्तांवर शाई फेकणं चुकीचं आहे ते कोणी केलं असेल तरी कारवाई झाली पाहिजे त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो पण त्याचवेळी जे रवी राणा तिथे नाही आहेत त्यांच्यावर तीनशे सात ला तुम्ही लावताय कुठल्या अधिकारात लावताय कसं काय तुम्ही लावू शकता मग असाच विचार केला तर किरीट सोमयांवर जो हल्ला झाला त्या संदर्भात रवी राणांचाच न्याय संजय राऊतांना का नाही त्यामुळे हे जे काही आज पाहायला मिळत आहे किंवा नवनीत राणांना ज्या प्रकारची वागणूक त्या ठिकाणी देण्यात आली गावोगावी आमच्या लोकांवर रोज खटले भरले जात आहेत पोलीस एकतर्फी वागत आहेत गोपीचंद पडळकरांच्या संदर्भात त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न झाला पण त्यांना एक बॉडीगार्ड द्यायला हे सरकार तयार नाही आणि हे एजन्सीच्या दुरुपयोगाच्या संदर्भात बोलतात माझा तर सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही तरी आहे का बंगालच्या दिशेने महाराष्ट्र नेऊ इच्छितात हे बंगालमध्ये आम्ही बघितलं की सरकारच्या विरुद्ध बोललं तर हातपाय तोडून टाकले जातात आता किरीट सोमय्या विरोधात बोलले तर एवढा मोठा गोटा त्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न झाला नशिबाने ते वाचले त्यामुळे मला असं वाटतं की एजन्सीजच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार तरी यांना आहे का सचिन वाजे अप्रुव्हल होण्यासाठी आहे आहे आता असं की सचिन दबावामध्ये म्हणून तो अनिल देशमुखांची अडचण मांडणार आहे त्या तुम्ही कसं पाहता बघा या संदर्भात मी कुठली कमेंट करणार नाही हा एजन्सीचा प्रश्न आहे <laughs> तपास यंत्रणांचा प्रश्न आहे सचिन वाझेंना अप्रूव्ह करायचं की नाही करायचं त्यांनी व्हायचं की नाही व्हायचं पण त्याचवेळी मी असं देखील वाचलं कारण सचिन वाजे आता काही सेंट्रल एजन्सीजच्या कस्टडीत नाही आहे ते राज्य सरकारच्या जेलमध्ये आहेत आणि राज्य सरकारच्या जेलमध्ये मला असं वाटतं की परमवीर सिंग किंवा कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट केलं ते वाचलं के मला खरं खोटं त्यातलं माहीत नाही पण त्यांच्यावर रोज दबाव येत होता त्यांना काय मारलं जात होतं काय त्यांना काही वेगळ्या प्रकारे काय बॉडी सर्च काय म्हणतात ते केलं जात होतं त्यामुळे मला तर या सरकारची एक पद्धत लक्षात आली की आपल्या मनाप्रमाणे काही करायचं वाटेल तसं वागायचं आणि उलटा कांगावा करायचा मुंबई हे आ, आता हे तुमच्याकडे आव्हान आहे दहा मार्चला याचा निकाल पण पुढचं आव्हान मुंबई महानगरपालिका असणार आहे शिवसेना म्हणते आम्ही करून दाखवलं आणि आता नवीन नारा पुढे तर करून दाखवलं हे आधीपासून ते आता आम्ही करून पुढे नेऊ असा दावा करून दाखवलंच त्यांनी मुंबईचा बट्ट्याबोळ करून दाखवला खड्ड्यांची मुंबई करून दाखवली पाणी तुंबणारी मुंबई करून दाखवली भ्रष्टाचाराची मुंबई करून दाखवली कोविड मध्ये भ्रष्टाचार करून मुंबईकरांना आपण काय आहोत हे करून दाखवलं पण एकच सांगतो की आता ते मतं मागायला ज्यावेळेस लोकांकडे जातील त्यावेळेस लोक म्हणतील पुढे चला शेवटचा प्रश्न गोवा निवडणूक दहा मार्चला निकाली ट्वेंटी टू प्लस का पुढे का मागेल नाही मला असं वाटतं की आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि एक अतिशय चांगल्या बहुमताचं चा सरकार आम्ही तयार करू धन्यवाद सर तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा तर देवेंद्र फडणवीस साहेब इथं एका आत्मविश्वासानं आपलं काम किंवा गोवा मधील जे कार्यकर्ते आहेत जे नेते है, जे काम करतायत त्यांचं काम पाहून मिशन ट्वेंटी टू प्लस रिअलिस्टिकली ते अचीव्ह करतील असा विश्वास त्यांनी इथं वर्तवलेला आहे